राज्य सरकारनं मुंबईच्या एंट्री पॉईंट्सवर हलक्या वाहनांना लावला जाणारा टोल माफ केलाय. यासोबतच पुण्यातल्या मेट्रो सेवेच्या विस्ताराला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. तसंच धारावी पुनर्वसनासाठी आणखी 124 एकर जमीन अदानी समूहाला दिली जाणार आहे. यासह जगप्रसिद्ध ॲपल कंपनी आता पुण्यातल्या प्लांटमध्ये एअरपॉड्स तयार करणार आहे. तर दिग्गज अभिनेते अतुल परचुरे यांचं वयाच्या 57व्या वर्षी निधन झालंय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 15 ऑक्टोबर, वार मंगळवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबईकरांसंबंधीची. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारनं मुंबईच्या एंट्री पॉईंट्सवर हलक्या वाहनांना लावला जाणारा टोल माफ करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशावर पडणारा भार हलका होणार असून टोल नाक्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतूनही सुटका होणार आहे. मुंबईतली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारनं MSRDCच्या माध्यमातून 1999 दरम्यान 55 उड्डाण पूल उभारले होते. त्याचा खर्च वसूल करण्यासाठी मुंबईमध्ये मुंबईच्या एंट्री पॉईंट्सवर दहिसर, मुलुंड, आनंदनगर आणि एरोली तसंच सायन पनवेल मार्गावर वाशी इथं टोल नाके उभारून टोलची वसुली केली जात होती. त्यामुळे नोकरी धंद्यानिमित्त मुंबईत येणाऱ्यांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागत होता. त्यामुळे सर्वसामान्यांसह राजकीय पक्षांकडनं देखील ही लूट थांबवण्याची मागणी केली जात होती. मात्र राज्य सरकारकडनं सातत्यानं त्याकडे डोळेझाक केली जात होती. पण आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर का होईना, पण हलक्या वाहनांना टोल माफी झाल्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पुण्याच्या मेट्रोची. लवकरच पुण्यातील मेट्रो सेवेचा विस्तार होणार आहे. खडकवासला हडपसर खराडी व नळस्टॉप वारजे माणिकबाग या दोन नव्या मेट्रोच्या मार्गांना राज्य सरकारनं सोमवारी मंजुरी दिली आहे. या दोन्ही मार्गिकांवर 28 स्थानकांची निर्मिती केली जाणार असून यासाठी 9,897.19 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सोमवारी राज्य सरकारनं याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असून केंद्राची मान्यता मिळताच मेट्रोच्या मार्गिकांच्या कामाला सुरुवात होणार आहे. वाहतूक कोंडीनं त्रस्त पुणेकरांना मेट्रोच्या विस्तारामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. मेट्रो प्रशासनानं 2 वर्षापूर्वी म्हणजेच महापालिकेला मेट्रोच्या विस्तारित मार्गिकेचा आराखडा सादर केला होता. पुणे महानगरपालिकेनं याला मंजुरी दिल्यानंतर राज्याच्या मंजुरीसाठी त्याला पाठवण्यात आलं होतं आणि त्याला सोमवारी मंजुरी मिळाली आहे. आता केंद्राच्या अंतिम मंजुरीसाठी आराखडा पाठवण्यात आलेला असून येत्या 4 ते 5 महिन्यात त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता सुद्धा आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे नोबेल पुरस्काराची. कमकुवत कायदे किंवा कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी नसल्यानं आणि जनतेचं शोषण करणारी संस्थात्मक रचना असली तर विकासाला खीळ बसते. त्यामुळे कायद्यांची योग्य अंमलबजावणी आणि संस्थांचं प्रभावी कामकाज असणारे देश समृद्ध असतात, तर यामध्ये त्रुटी असणाऱ्या देशांची मात्र गरिबीकडे वाटचाल होते. हे संशोधनाच्या माध्यमातून स्पष्ट करणाऱ्या 3 अर्थतज्ज्ञांना यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल सन्मान जाहीर झालाय. डॅरेन एस मोगलू, सिमॉन जॉन्सन आणि जेम्स ए रॉबिन्सन अशा या 3 अर्थतज्ञांना हा सन्मान देण्यात येणार आहे. देशाच्या समृद्धीमध्ये समाजाशी निगडीत संस्थांचा मोलाचा वाटा असतो हे या 3 अर्थतज्ञांनी दाखवून दिलंय, असं रॉयल स्वीडिश अकादमीच्या नोबेल निवड समितीनं म्हटलंय. डॅरेन एस मोगलू आणि सिमॉन जॉन्सन हे दोघं मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच MIT इथं काम करतात, तर रॉबिन्सन हे शिकागो विद्यापीठात संशोधन करतायत. काही देश का यशस्वी किंवा अपयशी ठरतात याचं सखोल आकलन या तिघांनी केलेल्या संशोधनामुळे होतंय, असं समितीनं म्हटलंय. पॉडकास्टची चौथी बातमी आहे धारावी पुनर्वसन प्रकल्पाची. अदानी समूहातर्फे धारावीचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यामुळे धारावी प्रकल्पातील पात्र आणि अपात्र झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन करण्यासाठी देवनार इथली 124 एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय. यापूर्वी यासाठी मुलुंड, भांडूप आणि कांजूर मार्ग इथली 256 एकर मिठागराची जमीन शिवाय बोरीविलीतली 140 एकर जमीन देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत धारावी प्रकल्पासाठी 1,520 एकर जागा देण्यात आलेली आहे. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे ॲपलच्या एका मेगा प्लॅनची. ॲपलचा भारतावरील विश्वास सातत्यानं वाढत चाललाय
आणि आयफोन उत्पादन भारतात स्थलांतरित केल्यानंतर कंपनी आता भारतामध्ये एअरपॉड्स सुद्धा तयार करण्याच्या योजनांचा विस्तार करणार आहे. हे एअरपॉड्स बहुतेक निर्यातीसाठीच तयार केले जातील. ॲपल हे प्रथम अमेरिकन कॉन्ट्रॅक्ट उत्पादक जेबीएलच्या पुण्यातल्या कारखान्यात एअरपॉड्स केसिंगचं उत्पादन सुरू करणार आहे. त्यानंतर तेलंगणामधल्या फॉक्सकॉनमधल्या नवीन युनिटमध्ये एअरपॉड्सचं उत्पादन सुरू करण्यात येईल. एअरपॉड्सचं उत्पादन हे पुढील वर्षापासून सुरू होईल आणि ते भारतातही विकले जातील. पॉडकास्टची सहावी बातमी आहे गतविजेत्या मुंबईवरल्या पराभवाच्या नामुष्कीची. गतविजेते आणि काही दिवसांपूर्वीच इराणी करंडकही जिंकणाऱ्या मुंबईला यंदाच्या रणजी क्रिकेट स्पर्धेत सलामीलाच बडोद्याकडनं पराभवाची नामुष्की सहन करावी लागलीये. बडोद्यानं हा सामना 84 धावांनी जिंकला असून मुंबईचा पुढचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी महाराष्ट्र विरुद्ध BKC इथं होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा ठरणार आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातनं. मराठी रंगभूमी बरोबरच छोट्या तसंच मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांचं वयाच्या 57व्या वर्षी कर्करोगामुळे रुग्णालयात निधन झालंय. त्यांच्या मागे त्यांच्या आई पत्नी व मुलगी असा परिवार असून त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वामध्ये शोककळा पसरलीय. अतुल परचुरे यांनी बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर पुढे त्यांनी मराठी व हिंदी चित्रपट सृष्टी गाजवून सोडली. त्यांच्या अनेक नाटकांमधील भूमिका देखील चांगल्याच गाजलेल्या होत्या. त्यांनी फक्त रंगभूमीवरच नाही तर हिंदी मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. मध्यंतरीच्या काळात त्यांना कर्करोगासारख्या असाध्य आजाराला सामोरे जावं लागलं. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे, वृषाल करमरकर.